मागच्या गुरुवारी नाशिकला हादरून टाकणारी घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. कारखान्यातून नोकरी आटपून घरी जाणाऱ्या एका खासगी कंपनीतील व्यवस्थापकावर दोघांनी चाकूनं 24 वार करत गंभीर जखमी केलं. दुसऱ्या दिवशीच त्याचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झालं. आरोपींचा शोध घेण्यासाठी 1 पथकं तयार करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये हरियाणामधून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्याला नाशिक पोलिसांना यश आलंय. त्याचा साथीदार तसंच हल्ल्यातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याच्या मार्गावर नाशिक पोलीस आहेत. पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली. 23 मार्च रोजी नाशिक शहरातील इंद्रनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी हा दुसऱ्या दिवशी मय झाल्यामुळे त्याला 302 कलम लागलं होतं. असा गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याच्या तपासात घटनास्थळावरील भौतिक पुरावे, त्यानंतर आरोपींनी वाहन ज्या ठिकाणी सोडलंय त्या ठिकाणी मिळून आलेले पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईलचे CDR याचं अनालिसिस करून सदर गुन्ह्यात हरियाणातील 2 आरोपी निष्पन्न झालेत. त्यातील एक विधी संघर्ष बालक आहे. त्या ठिकाणी आपण टीम पाठवून विधी संघर्ष बालक याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आणि दुसरा आरोपी आहे त्याच्या मागावर आपली टीम आहे. लवकरच त्या आरोपीलाही अटक करण्यात येईल. सदर आरोपी हे हरियाणातून मुंबई या ठिकाणी आले होते आणि त्यांना किडनॅप करण्यासाठी एका वाहनाची गरज होती. मुंबईला ते त्यांना शक्य झालं नाही, त्यामुळे ते नाशिकला आलेत. या ठिकाणी जो मयत आहे तर मयताकडनं चावी बळजबरीने हिसकावून घेत असताना मयताने विरोध केल्यामुळे त्याला चाकूने त्यावर वार केलेत आणि गाडी घेऊन पसार झालेत. फिर्यादी यांनी गाडीची चावी देण्याला प्रतिकार केल्यानं चाकूने वार केल्याचं सांगितलं. गुन्ह्यातील दुसरा आरोपी अजित सिंग सत्यवाल लढवाल हा हरियाणा येथील राहणारा असून लवकरच त्यालाही जेरबंद करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. वेद न्यूजसाठी कमलाकर तेवडे, नाशिक.